शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील संघातील खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली, त्यामुळे सामन्याला गालबोट लागलं. दरम्यान पंचांनी सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या शौकीनांसह खेळाडूंनाही पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं शिवशाहू चषक स्पर्धेचा अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील संघामध्ये झाला. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी कोल्हापूरसह परगावच्या फुटबॉल शौकीनांनी प्रचंड गर्दी केली होती. सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी ईर्षेनं खेळण्यास सुरुवात केली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यानं वारंवार एकमेकांची बचावफळी भेदण्याचे प्रयत्न झाले. दरम्यान पाटाकडीलच्या ओंकार मोरेनं मारलेला फटका शिवाजी मंडळचा गोलरक्षक मयुरेश चौगुलेनं उत्कृष्टरित्या अडवला. दरम्यान सामन्याच्या 20व्या मिनिटाला शिवाजी मंडळाच्या संदेश कासारला मिळालेली गोलची सोपी संधी त्यानं दवडली. त्यानंतरही PTM कडून झालेली आक्रमणं मंडळचा गोलरक्षक महेश चौगुलेनं परतवून लावली. दरम्यान सामन्याच्या 39व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू इंद्रजित चौगुले हा चढाई करत असताना गोल क्षेत्राबाहेर येऊन PTMच्या गोलरक्षकानं त्याला रोखलं. त्यावेळी त्यांच्या धक्काबुक्की झाली. त्याचवेळी PTMचा ओंकार मोरे हा इंद्रजित चौगुलेच्या अंगावर धावला. त्यांच्यात मारहाण झाली. दरम्यान करण चव्हाण बंद्रे आणि ओंकार मोरे यांच्यातही धक्काबुक्की झाली, त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले. पाटाकडीलच्या समर्थकांनी थेट प्रेक्षक गॅलरीतून चप्पल आणि पाण्याच्या बाटल्यांचा खेळाडूंवर वर्षाव सुरू केला. पोलीस संयोजक आणि पाटाकडीलच्या शिवाजी पाटील, संपत जाधव, दीपक चोरगे या प्रमुखांनी प्रेक्षकांना शांततेचं आवाहन केलं. पाटाकडील संघ सामना खेळण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसऱ्या बाजूला अजित खराडे, शाहू जाधव, विशाल भोंगाळे यांनीही शिवाजी तरुण मंडळ सामना खेळण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान पंचांनी सामना खेळवण्याबाबत निर्णय न देता मैदान सोडलं, त्यामुळे उपस्थित फुटबॉल शौकीनांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संयोजकांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंशी संवाद साधला. दोन्ही संघातील खेळाडूंनी सामना खेळण्यास असमर्थता दाखवल्याचं जुना बुधवारचे संयोजक अनिल निकम यांनी घोषित केलं. या दरम्यान काही प्रेक्षकांनी मैदानात हुल्लडबाजी सुरू केली, तसंच खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्येही जोरात हुल्लडबाजी झाली. त्याची दखल घेत शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या समर्थकांना लाठीचा प्रसाद दिला. मैदानाबाहेर मारामारीच्या घटना घडू नयेत म्हणून पोलिसांचा फौजपाठा तैनात करण्यात आला होता. तिथंही दंगेखोरांना पोलिसांनी चोप दिल्यानं वातावरण निवळलं.